अजिबात कमी झालेला नाही. मोदीजींचा प्रभाव कमी झाला असता तर मोदीजींची सत्ता आली नसती. त्याच्यामध्ये मोदीजींनी नाराजीला 400 पार, अब की बार 400 पार. मग अब की बार 400 पार का? तर संविधान बदलणार, अशा प्रकारचं खोटं नॅरेटिव्ह इंडिया आघाडीने तयार केलं आणि सगळ्या देशामध्ये ते पसरवलं. तर देशामध्ये पसरवल्यानंतर मुस्लिम बांधवांमध्ये अशा प्रकारचं चित्र उभं केलं गेलं की जर मोदीजींच्या 400 आले तर संविधान बदलणार आणि तुम्हाला सगळ्यांना पाकिस्तानमध्ये पाठवणार. हे खोटं नॅरेटिव्ह झालं. दुसरं, दलित बांधव जे आहेत, दलित बांधवांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलणार आहेत, त्यामुळे दलित सगळे दलित बांधव सगळे युनायटेड झाले. तिसरं असं, आदिवासी बांधवांना सांगितलं जर संविधान बदललं तुमचं आरक्षण जाणार. हे असं खोटं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं. नमस्कार, आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलच्या आपले बदलापूर या फेसबुक वृत्तवाहिनीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज चर्चा करणार आहोत आपल्या विभागाचे स्थानिक खासदार होते कपिल पाटील साहेब, जे केंद्रामध्ये सगळ्यात पहिले ठाणे जिल्ह्यातले राज्यमंत्री या पदावरती पोहोचलेले होते. आज निवडणूक संपून साधारणपणे महिना झालेला आहे आणि या काळामध्ये एक शेरनी मी सुरुवात करतो, कारण का शेरोशायरी आणि कपिल पाटील साहेब यांचं एक अतूट असं संबंध आहे. तो शेर असा आहे, इतना भी गुमान न कर अपनी जीत पे, इतना भी गुमान न कर अपनी जीत पे ए बेखबर, इस शहर में तेरे जीत से ज्यादा चर्चे तो मेरे हार के है. आज महिना झाला साधारणपणे निवडणुकीचे निकाल लागून, परंतु सातत्याने प्रत्येक ठिकाणी आजही, काल लोकसत्तेच्या मध्ये, आज लोकसत्तेमध्ये सुद्धा त्यांच्या एकूणच राजकीय विश्लेषण आले पराभवाच्या संदर्भात. म्हणजे विजयी उमेदवाराची चर्चा नाही, तेवढी चर्चा याच कपिल पाटील साहेब आहे त्यांच्या पराभवाची आहे आणि त्याच्या मागची कारणमीमांसा नेमकं काय. तर आपण दोन भागामध्ये मुलाखत करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत निवडणुकीत त्यांची उमेदवारी जाहीर झाली ते निकाल लागेपर्यंत, आणि दुसऱ्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत निकाल लागल्यानंतर कोणाचा निकाल लागणार आहे ह्याच्यावरती आपण दुसऱ्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तर पहिल्या भागाला आपण सुरुवात करूया. मी कपिल पाटील साहेबांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो येणाऱ्या राजकीय कारकिर्दीसाठी. तर सुरुवात अशी करूया की भारतीय जनता पक्षाची जी उमेदवारची जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये दिग्गज जे मंत्री वगैरे होते त्यांची पण नावं जाहीर नव्हती झाली, परंतु पहिल्या यादीमध्येच तुमचं नाव जाहीर झालं आणि एक म्हणजे असा संकेत गेला की एक दिग्गज उमेदवार आपल्याला ह्या महाराष्ट्रात आहे, तर त्यावेळेस तुमच्या काय भावना होत्या? मी स्वतःला भाग्यवान समजतो की भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवून पहिल्याच यादीमध्ये माझं नाव हे जाहीर केलं. मी निश्चितपणाने ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे आणि भावना काय, आता तिकीट मिळेल अशी खात्री विश्वास असल्यामुळे मी फार काही आनंदी भावना त्यावेळेला झाल्या नाहीत, कारण आधीच माहिती होतं की उमेदवारी आपली निश्चित आहे. अशा प्रकारची माहिती असल्यामुळे आनंद तर होतोच, पण अचानक काहीतरी मिळाल्याचा जो आनंद असतो तसा हा आनंद नव्हता. पण तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याचा आनंद हा निश्चितपणाने माझ्यासह माझं पूर्ण कुटुंब, माझं कुटुंब म्हणजे काय, कपिल पाटील अँड फॅमिली नाही, तर माझं पूर्ण कुटुंब म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि फॅमिली, ह्या सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद होता. आपण पुढे जात असताना सगळ्यात म्हणजे थोडक्यात आपण एक तुम्ही जे काय काम केलं म्हणजे खासदार की संपुष्टात जरी आले असले तरी, पण शेवटी मुरबाड रेल्वेचा प्रकल्प होता जो अत्यंत देशामध्ये महत्वाकांक्षी असा प्रकल्प होता आणि म्हणजे आणि हा म्हणजे तो तसाच मुरबाडच्या त्या भागासाठी आणि संपूर्ण त्या परिसराच्या विकासासाठी खूप असा उपयुक्त होता. बदलापूर शहराच्या रेल्वेच्या संदर्भात तुम्ही जे काही तरतुदी केल्या होत्या त्याचा थोडक्यात एक आढावा घेऊन तुम्ही जर केलं तर बरं होईल. आपण त्या पुढे जाऊया. येणाऱ्या काळामध्ये मतदारांच्या कडनं असाच जर रिस्पॉन्स मिळत राहिला तर भविष्यामध्ये विकास करताना लोकप्रतिनिधी निश्चितपणाने आत्मपरीक्षण करतील. मला 2019 मुरबाडवाल्याने असं सांगितलं की मुरबाडची रेल्वे मंजूर करा, तुम्हाला याची गरज नाही. मुरबाडची रेल्वे 2019 मंजूर केली,
तरीही तिकडे ठाण मांडून बसावं लागलं. आता इंडेक्स 20 हे सुद्धा पब्लिश झालं, सर्वे झाले. फक्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही म्हणून मी स्वतः 6-8 महिने रेल्वेचा अहवाल डिक्लेअर होण्यापासून रेल्वेला थांबवलं. बदलापूरची परिस्थिती रेल्वे प्रवाशांच्या संदर्भात तुम्ही बरेचसे प्रकल्प निधी मंजूर केला होता, परंतु कामं मार्गी लागली असतानाच ह्या निवडणुकीचं म्हणजे प्रकल्प मोठेच होते त्याच्यामुळे तितकंसं, तर त्याच्यावरती तुमचं म्हणजे कसं काय नियंत्रण राहणार आणि येणाऱ्या काळात तुम्ही आमचे जे रेल्वे प्रवासी साधारणपणे 1.5 लाख रेल्वे प्रवासी आज प्रवास करतात, तर त्यांना या माध्यमातून काय दिलासा देणार म्हणजे संदेश द्याल तुम्ही? मी बघा आपल्याला सांगतो की मी कोणालाही वाऱ्यावर सोडणारा लोकप्रतिनिधी नाही. मी सामान्य कार्यकर्ता जरी राहिलो तरी माझ्या शब्दाला वजन आहे. 1980 सालापासून या होम प्लॅटफॉर्मची मागणी होत होती. कोणाला झालं का? कोणी केलं का? मी ते मंजूर केल्यानंतर कोणी जातो मीटिंग करतो, कोणी जातो पत्र देतो, असं काय होणार आहे का? लोकांना माहिती आहे कोणी मंजूर केलंय. आणि आता हे काम अर्धवट आहे, अर्धवट आहे, अर्धवट सोडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आता तिथे डेक होणार आहे, डेक होणार आहे म्हणून पत्रे टाकली नाहीत. हे सुद्धा जर कोणाला समजत नसेल तर याच्यावर आपण काय करू शकतो? म्हणजे हे निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आता होम प्लॅटफॉर्म आपण बनवलं, वरती डेक होणार आहे, त्याच्यावर तालपत्री टाकली, त्याचे एवढे मोठे मोठे सगळीकडे मेसेज, ही तालपत्री टाकली, ती तालपत्री टाकली. अरे बाबा, तालपत्री टाकायला लागते काय? मी तर माझ्या पैशात टाकून दिली असती. तर तालपत्री टाकणं आणि त्याच्यावर डेक बनवणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून रेल्वेच्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. त्याच्या बाजूला रिक्षा स्टँडचाही विषय आहे, त्यांनाही मी शाश्वत केलेलं आहे की तुमचा रिक्षा स्टँड करून देणार तर करून देणार. आता आपण मूळ विषयाकडे एक वळूया की ज्याच्यातनं आपण ह्या निकालाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत, तर बरेच ठिकाणी काही निकाल लागायच्या अगोदरपासूनच साधारणपणे काही संदेश यायला लागले होते किंवा काही हे होतं, तर मी चारच निकालाच्या संदर्भात 4 मुद्दे काढलेले आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे की आपण ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस तुम्ही नेहमी म्हणायचे की मोदीजींमुळे मला जर जी 10 मतदान करतात लोक त्यातली 8 मतं मला मोदीजींमुळे मिळतात, असं तुमची एक हे होतं म्हणजे एक स्टेटमेंट असायची. तर मला असं म्हणायचं की जर हा जो पराभव झाला तर त्याच्यामध्ये मोदीजींची सभा पण झाली कल्याणला तुमच्या मतदारसंघाला आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाला धरून संयुक्तपणाने, तर मोदींचा जो प्रभाव होता तो तुम्हाला मतदानात जाणवला नाही का, असं तुम्हाला काय म्हणायचं? नाही नाही, मोदीजींचा प्रभाव अजिबात कमी झालेला नाही. मोदीजींचा प्रभाव कमी झाला असता तर मोदीजींची सत्ता आली नसती. खऱ्या अर्थाने जनतेला कसं खोटं नॅरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करता येईल याचा एक प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये मोदीजींनी नाराजी दिला 400 पार, अब की बार 400 पार. मग अब की बार 400 पार का? तर संविधान बदलणार, अशा प्रकारचं खोटं नॅरेटिव्ह इंडिया आघाडीने तयार केलं आणि सगळ्या देशामध्ये ते पसरवलं. तर देशामध्ये पसरवल्यानंतर मुस्लिम बांधवांमध्ये अशा प्रकारचं चित्र उभं केलं गेलं की जर मोदीजींच्या 400 आले तर संविधान बदलणार आणि तुम्हाला सगळ्यांना पाकिस्तानमध्ये पाठवणार. हे खोटं नॅरेटिव्ह झालं. दुसरं, दलित बांधव जे आहेत, दलित बांधवांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलणार आहेत, ज्यामुळे दलित सगळे दलित बांधव सगळे युनायटेड झाले. तिसरं असं, आदिवासी बांधवांना सांगितलं जर संविधान बदललं तुमचं आरक्षण जाणार, हे असं खोटं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं. त्यामुळे मोदीजींचा प्रभाव होताच परंतु जनतेची दिशाभूल झाली. स्थानिक लेवलवर जनता ज्या विकासाच्या मुद्द्यावर मोदीजींच्या मतदान करायला पाहिजे होती ते विकासाच्या मुद्द्यावर मतदान झालं नाही. मी याचं विश्लेषण करताना 3 फॅक्टर सांगतो, पण त्याला जोडून असं सांगतो, आम्ही राष्ट्रावर मतं मागितली, आमचं राष्ट्र होतं, त्यांची कास्ट होती. आम्ही 10 वर्षामध्ये केलेल्या विकासाची कामं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो विकास केला त्या कर्मावर आम्ही कामं मागत होत मतं मागत होतो, ते धर्मावर मागत होते. कर्म आणि धर्म, कास्ट आणि राष्ट्र
ह्याच्यामध्ये कास्ट आणि धर्म हे श्रेष्ठ ठरलं. देशापेक्षा जातीला आणि धर्माला जास्त महत्त्व दिलं गेलं हे निश्चितपणाने येणाऱ्या काळातल्या भारतासाठी अतिशय घातक आहे. म्हणून आपल्या माध्यमातून माझी तमाम जनतेला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या खोट्या नॅरेटिव्हला बळी पडून देशाचं नुकसान होईल असं काही करता कामा नये, त्याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्या पद्धतीने जायचंय की नेमके वेगवेगळे मुद्दे आहेत. तर मला असं म्हणायचं की जे संविधानाचं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं तर त्याच्यामध्ये अयोध्येचे जे खासदार होते बच्चू सिंह, त्याच्यानंतर ज्योती मिर्दा होत्या राजस्थानच्या, त्याच्यानंतर अनंत हेगडे केंद्रीय मंत्री होते, हे संविधानाच्या संदर्भात तुमच्याच पक्षातल्या जे ज्येष्ठ नेते होते त्यांनी हे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी मदत केली आणि ते नॅरेटिव्ह मनोज असं आहे करण्यासाठी तुम्ही कमी पडले असं नाही वाटत. असं आहे मी सांगतो की एखाद्या माणसाने व्यक्तिगतपणाने एखादं केलेलं वक्तव्य हे काही पक्षाची भूमिका असू शकत नाही. पक्षाची जर ही भूमिका असती तर आमच्या जाहीरनाम्यामध्ये असतं. जसं गेल्या अनेक वर्षापासून अयोध्येचं मंदिर बांधणार हे जाहीरनाम्यात आहे आमच्या, 370 हटवणार हे जाहीरनाम्यात होतं. हे संविधान बदलायचं आहे हे जर आम्हाला खरंच बदलायचं असतं तर आम्ही जाहीरनाम्यात टाकलं असतं. तर ज्या ज्या वेळेला ज्या ज्या लोकांनी जे वक्तव्य केलं हे त्यांचे व्यक्तिगत वक्तव्य आहेत. आणि तीन माणसं म्हणजे काय भारतीय जनता पार्टी आहे का? आणि तीन माणसं म्हणजे काय मोदीजींचं नेतृत्व करणारे आहेत का की मोदीजींनी यांना अपॉइंट केलंय की तुम्ही असं बोला? ठीक आहे, आमच्या सरकारांकडनं चूक झाली ही सन. महत्वाचा अजून एक मुद्दा आहे की किरीट सोमय्या यांनी एक पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये आणि भिवंडी पूर्व पश्चिमचे मुस्लिम मतांची जी आकडेवारी होती तुम्हाला झालेली आणि नवीन खासदार आहेत त्यांना झालेली आणि त्याच्यामध्ये असं म्हटले की मुस्लिम मतं मिळाली नाही. तर माझा असा प्रश्न आहे की 2014 आणि 2019 तरी तुम्हाला कुठे मुस्लिम मतं मिळते? पराभवाशी संबंधित हे काही हा मुद्दा लागू होतो का? नाही, किरीट सोमय्यांचं तसं म्हणणं नव्हतं. मुस्लिम मतं तर 14 मिळाली नाही, 19 मिळाली नाही आणि 24 नाही मिळाली. पण 14 आणि 19 नंतर 24 हा मुस्लिम बांधवांचा मतदानाचा पॅटर्न एकदम चेंज झाला. आता तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, एक खंडूपाडा म्हणून मी बूथवर गेलो, त्या बूथवर मी बघितलं तर बूथच्या आतमध्ये जवळजवळ 2,500 लोक नुसतीच मैदानामध्ये फिरतात. तिथे एक PSI होता, बाकी कोणी मला काही दिसलं नाही. मी त्यांना पोलिसाला सांगितलं काय चाललंय तुला दिसत नाही काही, ते काय व्हिडिओ प्रसिद्ध झाला, हा व्हिडिओ व्हायरल झाला. मला तिथे शेवटी त्या एका टप्प्यावर उभं राहून लोकांना सांगावं लागलं. एक मुस्लिम भगिनी होती, तिला बोललं तिथे आप क्या ह्या कर रहे हो, आपका वोटिंग हो गया? बोलते हो गया. फिर बोला आप चले जाइए बाहर. नहीं मैं इंडिया गाड़ी क्यों, मैं क्यों जाऊंगी.